विद्यार्थ्यांनो या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत कोरोना या विषाणूजन्य रोगाच्या संसर्गामुळे यंदाचे आपले शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास बराच विल विलंब झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आपल्या स्टेट बोर्डाच्या इयत्तांचा अभ्यासक्रमातला काही भाग म्हणजे पाठ्यपुस्तकातील काही भाग आशय हा वगळलेला आहे हा पाठ्यक्रमातील वगळलेला आशय आज आपण इयत्ता आठवी गणिताच्या बाबतीत पाहणार आहोत हे पाहताना तुम्ही पुस्तक सोबत ठेवायचं आहे कारण एकेका पान क्रमांकानुसार कोणता कोणता घटक वगळलेला आहे ते आपण पाहणार आहोत जरी हा घटक वगळलेला असला किंवा हा भाग वगळलेला असला तरी तो तुमच्या पुढच्या ज्ञानासाठी आवश्यक असल्याने तो तुम्ही तुमच्या सोयीच्या वेळेत रिकाम्या वेळेत अभ्यासायचा आहे मात्र त्यावर परीक्षेत प्रश्न असणार नाहीत त्यामुळे आता तयार व्हा गणिताचं पुस्तक सोबत आणि लाल पेनाने त्या वगळलेल्या भागावर फुलीची खूण करा गणित इयत्ता आठवी पहिले प्रकरण परिमेय व अपरिमेय संख्या हे पूर्ण पान अभ्यासक्रमातून वगळलेले आहे पान नंबर दोन या पहिल्या ओळीपासून ते जाणून घेऊ यापर्यंत हा सुद्धा भाग अभ्यासक्रमात नाही इथून पुढचा आहे पुढे पान क्रमांक सहा त्यावर उदाहरण क्रमांक दोन आणि उदाहरण क्रमांक तीन त्याला फुली मारायची आहे त्यानंतर पुढे पान क्रमांक नऊ पान क्रमांक नऊ जाणून घेऊ यापासून समांतर रेषा छेदिका हे पूर्ण पान पान क्रमांक नऊ पूर्ण पान वगळण्यात आलेलं आहे यानंतर पान क्रमांक बारा पान क्रमांक बारावरती उदाहरण क्रमांक पाच पाचवं उदाहरण आणि त्यानंतर अधिक माहितीसाठीची चौकट या दोन्हीलाही फुली मारायची आहे त्यानंतर येऊया पान क्रमांक तेरा पान क्रमांक तेरावर सुरुवातीलाच रीत दोन रचनेच्या पायऱ्या एक दोन तीन चार पाच एवढी रचना जी आहे ही वगळण्यात आलेली आहे रीत दोन पासून पाच पर्यंत त्याला फुली मारायची आहे त्यानंतर येऊत पान क्रमांक चौदावरती जरा आठवूया पासून ते जाणून घेऊ याच्या वरची ओळ हे सातवं आठवण उदाहरण्यापर्यंत या भागाला फुली मारायची आहे हाही भाग वगळण्यात आलेला आहे एवढा त्यानंतर पान क्रमांक सतरा सतरावर जरा डोके चालवा ही जी चौकट आहे ही पूर्ण चौकट इथे फुली मारायची आहे तुम्ही नंतर पान क्रमांक एकवीस एवढा हा हा भाग चला चर्चा करूया हा वगळण्यात आलेला आहे पान क्रमांक बावीस यावर हे करून पहा ही चौकट इथे फुली मारायची लाल पेनाने त्यानंतर पान क्रमांक तेवीस यावर वरील विस्तार विस्तारसूत्रांचा उपयोग करून पासून ते हे पाचवे उदाहरण इथपर्यंत याला फुली मारायची आहे त्यानंतर पान क्रमांक पंचवीस त्याच्यावरची एवढी ही कृती हिला सुद्धा फुली मारायची आहे ह्याचं तुमच्या सोयीच्या वेळेत तुम्ही स्वयं अध्ययन करून पाहायचं आहे त्यानंतर यायचं आहे तुम्ही पान क्रमांक तीसवर आले पान क्रमांक तीस पान क्रमांक तीसवर हे सोडवलेल्या उदाहरणातलं हे उदाहरण क्रमांक चार याला फुली मारायची आहे त्यानंतर सराव सरावसंच सहा पॉइंट एकमधील सहावे सातवे आठवे आणि नववे उदाहरण यांना पुली मारायची आहे याच्यावर परीक्षेत प्रश्न विचारले जाणार नाहीत त्यानंतर पान क्रमांक तेहतीस सरावसंच सहा पॉईंट चार मधील उदाहरण सातवे आणि आठवे प्रश्न पहिल्यातले सातवे आणि आठवे उदाहरण पान क्रमांक तेहतीस त्यानंतर पान क्रमांक छत्तीस पान क्रमांक छत्तीस वरती संच सात पॉइंट एक मधील चौथे उदाहरण हे सुद्धा वगळण्यात आलेले इथे फुली मारायची आता पान क्रमांक एकोणचाळीस या एकोणचाळीस पान क्रमांकावर पाचवं आणि सहावं उदाहरण त्याला फुली मारायची आहे त्यानंतर पान क्रमांक चाळीस चाळीसवर संच सात पॉईंट तीन मधील पहिला प्रश्न त्याच्यातले चारही उपप्रश्न यांना फुली मारायची आहे हे पुढचे आहेत अभ्यासाला तुम्हाला त्यानंतर पान क्रमांक एक्केचाळीस एक्केचाळीस पान क्रमांकावर जरा आठवूयाच्या खाली दिलेल्या मापानुसार त्रिकोणांच्या रचना करा त्यातल्या ह्या चारही रचना यांना फुली मारायची आहे पान क्रमांक एक्केचाळीस नंतर पुढे यायचं आहे पान क्रमांक पन्नासवर पान क्रमांक पन्नासवर उदाहरण चौथे पाचवे आणि सहावे चौकोन रचनेचे आहे तर हे सुद्धा फुली मारायची आहे हे वगळण्यात आलेलं आहे त्यानंतर पान क्रमांक एक्कावन्न प्रकरण नववे सूट व कमिशन त्याच्यातलं जरा आठवू पासून शोधा व चर्चा करापर्यंत हा भाग वगळण्यात आलेला आहे त्याला फुली मारायची आहे तर पुढे पान क्रमांक बावन्न बावन्न पानावर अधिक माहितीसाठीची ही चौकट याला फुली मारायची त्यानंतर पान क्रमांक त्रेपन्न त्रेपन्न पान क्रमांकावर उदाहरण तिसरे पूर्ण याला फुली मारायची आहे त्यानंतर पुढे पान क्रमांक पंचावन्न पंचावन्न पान क्रमांकावर संच नऊ पॉईंट एकमधील पाचवे आणि सातवे उदाहरण त्यांना फुली मारायची आहे पान क्रमांक एकोणसाठ पान क्रमांक एकोणसाठ वरती संकिर्ण संग्रह पूर्ण पान क्रमांक साठ पर्यंत हा पूर्ण संकीर्ण संग्रह वगळलेला आहे त्यानंतर पान क्रमांक एकसष्ट पान क्रमांक एकसष्ट वरती जरा आठवूया हा जो भाग आहे मागील लिय पासून ते या सहाव्या उदाहरणापर्यंत याला सुद्धा फुली मारायची आहे या आधीच्या पानावर आपण पाहिलं हा पूर्ण पान क्रमांक एकोणसाठ आणि साठ हे दोन्ही पानं वगळण्यात आलेले आहेत आता पान नंबर एकसष्ट वर हा एवढा भाग जरा याचा मागील येते पासून सहाव्या उदाहरणापर्यंत त्याला फुली मारायची त्यानंतर पान क्रमांक त्रेसष्ट त्रेसष्ट पानावर यायचंय तिथे उदाहरण तिसरे आणि उदाहरण चौथे या दोन भागाकारांना फुली मारायची आहे पुढे पान क्रमांक चौसष्ट चौसष्ट पानावरती सराव सरावसंच दहा पॉइंट एक त्याच्यातलं सातवं आठवं नवं आणि दहावं हे चारही उदाहरणं यांना फुली मारायची आहे त्यानंतर पुढे पान क्रमांक सहासष्ट सहासष्टाव्या पानावर सरावसंच दहा पॉईंट दोन मधील दुसरे आणि तिसरे उदाहरण त्यांना फुली मारायची आहे तर पान क्रमांक सत्तर सत्तर पानावरती हे चौथं उदाहरण आहे मॉडेल हायस्कूल नानपूर याला फुली मारायची आहे एवढा प्रश्न वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पान क्रमांक बहात्तर बहात्तर पानावरचं सुद्धा आलेख काढण्यासाठीचं सा चौथं उदाहरण याला फुली मारायची आहे पुढे पान क्रमांक पंचाहत्तर याच्यावर खालील समीकरणे सोडवण्यासाठी रिकाम्या जागा भरा उदाहरण एक दोन तीन चार या चारही उदाहरणांना फुली मारायची आहे एवढा पूर्ण भाग याला फुली मारायची आहे पंचाहत्तर पानावरून नंतर पुढे पान क्रमांक सत्याहत्तर सत्याहत्तर पानावर सराव संच बारा पॉईंट एक त्याच्यातल्या पहिल्या प्रश्नातलं चौथं उदाहरण त्याला फुली मारायची आहे त्यानंतर प्रश्न दुसरा प्रश्न दुसरा त्याच्यातलं तिसरं उदाहरण त्यानंतर सातवं उदाहरण आठवं उदाहरण आणि अकरावं उदाहरण यांना फुली मारायची आहे तीन सात आठ अकरा आणि प्रश्न पहिल्यातलं चौथ आता पुढे येऊयात पान क्रमांक ऐंशीवरती या ऐंशी पान नंबरवरती उदाहरण सातवे आठवे नववे आणि दहावे या चार उदाहरणांना फुली मारायची आहे हे वगळलेले आहेत उदाहरण त्यानंतर पान क्रमांक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक पानावर जरा आठवूया हा भाग जरा जाणून घेऊ याच्या वरच्या ओळीपर्यंत हा एवढा भाग याला फुली मारायची आहे तुमच्या सोयीच्या वेळेत नंतर तुम्ही हे करून पाहायचं आहे पण परीक्षेत याच्या संबंधित प्रश्न नसणार आहेत त्यानंतर पुढे पान क्रमांक शहाऐंशी शहाऐंशी पानावर अधिक माहितीसाठी साठी ही जी चौकट आहे तिला फुली मारायची आहे पूर्ण चौकट ही वगळण्यात आलेली आहे पुढे आता पान क्रमांक नव्वद वर अधिक माहितीसाठीची चौकट आणि त्याखाली असलेला उपक्रम या दोन्हीलाही फुली मारायची आहे पान नंबर नव्वद चौकट आणि उपक्रम पुढे पान क्रमांक त्र्याण्णव त्र्याण्णव पानावरती सरावसंच चौदा पॉईंट दोन त्यामध्ये सहावे उदाहरण सातवे उदाहरण आठवे नववे आणि दहावे म्हणजे सहा सात आठ नऊ दहा या पाचही उदाहरणांना फुली मारायची आहे पान क्रमांक त्र्याण्णव सराव संच चौदा पॉईंट दोन अशा रीतीने पान क्रमांक त्र्याण्णवपर्यंतचा वगळलेला भाग हा तुम्ही आता पाहिला पुस्तकावर खुणा करून घेतल्या जर अनावधानाने माझ्याकडून काही घटक खुणा करून द्यायचे राहिले असतील तर ते नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केले जातील तुम्ही हा व्हिडिओ पाहताना पाहिल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा चेक करा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो त्यामध्ये पहा त्यामध्ये जर काही अपडेट केलेलं असलं तर त्यानुसार पुन्हा तुम्ही त्या खुणा करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद